नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका निफ्टी बँक निफ्टी डेली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीचे अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा जी आहे ती काय करत असतो त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्या सहाय्याने मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आज निफ्टी जो आहे हा 17,076 काय झाला या ठिकाणी क्लोज झालेला आहे. बँक निफ्टीचा जर विचार केला तर 36,574 काय झाला या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी आज क्लोज झाला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, बँक निफ्टी आणि निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप तुम्ही बघितलं तर हे दोन्हीच्या दोन्ही स्ट्रॉंग आहे आणि दोघांचाही एक अपट्रेंड जो आहे तो स्ट्रॉंग अपसाईडला असल्याचं तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली दिसून येईल. आणि आज मित्रांनो बँक निफ्टीने एक जबरदस्त ब्रेकआउट जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी आपल्याला चार्टवरती दिलेला आहे. जो ब्रेकआउट पाठीमागच्या 15-20 दिवसापासून बऱ्याच अंशी जो पेंडिंग होता तो ब्रेकआउट काय झाला स्क्रीनवर आपल्याला क्लिअरली या ठिकाणी मिळाला. पण मित्रांनो, मार्केटनं ब्रेकआउट दिल्यानंतर आज परत एकदा 37,000 स्ट्राईक प्राइसला काय झाले मार्केटमध्ये रिजेक्शन आले. आणि तुम्ही कालचा जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं बाबा साधारणतः आजचा आपल्याला मार्केटचं टार्गेट जे भेटेल 36,990 मी टार्गेट दिलं होतं आणि आजचा बँक निफ्टीचा जो हाय तयार झालाय हा 36,997 काय झालाय त्या ठिकाणी हाय तयार केला. म्हणजे टेक्निकल सेटअप हे पूर्ण काय आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण स्ट्रॉंग असलेलं तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली दिसून आहे. आणि मित्रांनो, तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीचं दोघांचं जर ऑप्शनचं सेटअप बघितलं तर मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर 36,500 असेल आणि 37,000 या स्ट्राईक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे ते झालेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो डाऊन साईडला जर विचार केला तर 36,000 आणि 35,500 या स्ट्राईक प्राइसला पुट रायटिंग जे ते झालेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि मित्रांनो, उद्या वीकली एक्सपायरी आहे आणि ह्या वीकली एक्सपायरीच्या आदल्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये सकाळी एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार होऊन त्यानंतर मार्केटमध्ये थोड्याफार प्रमाणात डाऊन साईडला मार्केट जे ते काय झालं त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे हायर साईडला क्लिअरली प्रॉफिट बुकिंग झालेलं आज आपल्याला मार्केटमध्ये दिसून येतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही बघितलं तर उद्या मार्केटमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट येऊ शकते हे पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आणि उद्याची मार्केटची मुवमेंट बघत असताना मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना ऑप्शनचं सेटअप जे आहे ते कसं आहे हे पण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल आणि जिथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये निफ्टी असेल बँक निफ्टी असेल त्याचे जर कॉल हवे असतील तर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी तो ग्रुप देखील फ्रीमध्ये जॉईन करू शकता. तिथं तुम्हाला डेली काय होतील निफ्टी बँक निफ्टीचे अतिशय दर्जेदार कॉल जे आहे ते तुम्हाला काय होतील त्या ठिकाणी मिळतील. मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर 17,200 ही जी स्ट्राईक प्राइस आहे, काय म्हणतोय मी, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये 17,200 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या स्ट्राईक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, 17,300 या स्ट्राईक प्राइसला देखील मार्केटमध्ये आज कॉल रायटिंग जे आहे ते झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, पुट रायटिंगचा जर विचार केला तर 17,000 आणि 16,900 काय म्हणतोय मी, 16,900 ही एक स्ट्राईक प्राइस महत्वाची आहे आणि 17,000 ही एक स्ट्राईक प्राइस काय आहे उद्यासाठी महत्वाची आहे. मित्रांनो, जोपर्यंत उद्या मार्केट 16,900 वरती आहे ही लाईन जोपर्यंत होल्ड करते ही स्ट्राईक प्राइस तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी आहे ती उद्याच्या एक्सपायरीसाठी काय करायचे त्या ठिकाणी युज करायचे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, विशेषतः जर निफ्टीचा जर विचार केला आणि निफ्टीचा जर चेंज इन ओवायचा जर डेटा बघितला तर मित्रांनो त्या ठिकाणी 17,200 या स्ट्राईक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात ओवाय जो आहे तो आज बिल्डअप झाले ओवाय एडिशन झाले. त्याचबरोबर मित्रांनो 17,300 देखील ओवाय एडिशन जे आहे ते क्लिअरली झालेलं तुम्हाला दिसून येते. ह्याचा अर्थ असा होतो मित्रांनो की उद्या बेस्ट जे तुम्हाला मिळू शकतं मार्केटचं ते म्हणजे 17,200 हायर साईडला काय करू शकतं मार्केट उद्या जाण्याचा प्रयत्न करू शकतं. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यावरती जाणं शक्य नाही कारण का ऑलरेडी मार्केटनं खूप मोठी रॅली दिली आणि या हायर साईडला आपल्याला क्लिअरली प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीचं जर ऑप्शन सेटअप बघितलं तर बँक निफ्टीच्या ऑप्शन सेटअपमध्ये 37,000 हा सर्वात मोठा बँक निफ्टीसाठी उद्या हर्डल आहे. त्यानंतर मित्रांनो 37,500 या ठिकाणी थोडा हर्डल आहे आणि त्यानंतर ऑलमोस्ट 38,000 रेंज आहे ते बँक निफ्टीसाठी ओपन आहे. मित्रांनो, लोअर साईडचा जर विचार केला तर 36,500 या स्ट्राईक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग झालेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आज 36,700 आणि
36,900 या स्ट्राइक प्राइसला देखील तुम्हाला कॉल रायटिंग जे आहे ते झालेलं दिसून येतं. थोडंफार प्रमाण कॉल रायटिंग जे ते व्हिजिबल होतं. पण मित्रांनो समजा उद्या इनकेस बँक निफ्टीने जर 37,000 रेंज ब्रेक केली तर मित्रांनो 38,000 मार्केटमध्ये कुठलाही हर्डल जो आहे तो बँक निफ्टीसाठी नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो या पार्श्वभूमीवर तुम्ही जर आजचं मार्केटचा परफॉर्मन्स बघितला तर मार्केटने जबरदस्त परफॉर्म जो आहे तो काय केला त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह दिलेला आहे. मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम चॅनेलवरती आज सकाळी जे कॉल दिले होते ते एकदा कॉल बघून घ्या. मित्रांनो मी सकाळी तुम्हाला 9:16 36,500 सीई ऑप्शन जो आहे तो ऍड करायला सांगितलं होता. त्यानंतर मित्रांनो 9:22 हा ऑप्शन 263 वरून काय केला होता त्या ठिकाणी आपण ऑप्शन बाय केला होता. आणि मित्रांनो ह्या ऑप्शन मध्ये आपला 20 पॉईंटचा एसएल होता. आणि हा ऑप्शन मित्रांनो ज्या वेळेला साधारणतः 313 ला गेल्यानंतर आपण या ठिकाणी काय केलं होतं 318 गेल्यानंतर या ठिकाणी आपण प्रॉफिट जे आहे ते बुक करून ह्याच्यातून बाहेर पडलो होतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या ना. मी या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं आणि त्यानंतर आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून ऑलमोस्ट 373 पर्यंत काय केलं होतं ह्याच्यामध्ये मुवमेंट केलं म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंटचं मुवमेंट मिळाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करून बाहेर पडतो. त्याचबरोबर मित्रांनो मी 9:35 काय सांगतोय मी 9:35 एक मेसेज टाकला की बाबा पीई साईटला कुणीही सध्याला पोझिशन घेऊ नका. आणि त्यानंतर मित्रांनो लगेच मी 9:35 दुसरा ऑप्शन तुम्हाला ऍड करायला सांगितलं होतं 36,700 सीई जो आहे तो काय करा तुम्ही तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करा असं सांगितलं होतं. मित्रांनो हा सीई देखील मी 263 वरून तुम्हाला खरेदी करायला सांगितलं होता. हा याचा स्टॉप लॉस आपण 245 काय केला होता ठेवला होता. आणि मित्रांनो हा ऑप्शन देखील आपल्याला ऑलमोस्ट या ठिकाणी 358 पर्यंतची मुवमेंट दिली होती. म्हणजे ह्याच्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला ऑलमोस्ट 100 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती आपण इझिली कॅच केली होती. आणि मी तुम्हाला प्रॉफिट बुक करायला सांगितलं त्यानंतर मित्रांनो कुठल्या 1 मिनिटामध्ये हा ऑप्शन जो आहे तो ऑलमोस्ट 400 काय झाला होता त्या ठिकाणी गेला होता. एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो आजच्या मार्केटमध्ये मित्रांनो आपल्याला झालेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो परत एकदा 36,900 पण सीई आपण बाय केला होता पण त्यामध्ये आपला एसएल जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी हिट झाला होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर हा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं असेल आणि तिथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जर तुम्हाला डेली बँक निफ्टी निफ्टीचे जर कॉल हवे असतील तर जरूर तुम्ही झिरोदा अपस्टॉक ॲलिस ब्ल्यू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा. ज्या ठिकाणी तुम्हाला दररोज जे आहे ते निफ्टी आणि बँक निफ्टीचे काय होतील फ्री मध्ये कॉल मिळतील. एक जबरदस्त प्रॉफिट मित्रांनो आज लोकांनी मार्केटमधून काय केलं या ठिकाणी अर्न केलेला ऑलमोस्ट 40-50 प्रॉफिटचे स्क्रीनशॉट जे आहेत आपल्या ग्रुपमध्ये लोकांचे. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल आपला जर टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं तर पाठीमागच्या काही दिवसापूर्वी मी एक लास्ट वीकमध्ये सर्वे केला होता आपल्या ग्रुपवर. आपल्या ग्रुपमधले ऑलमोस्ट मित्रांनो 63% लोक जे आहेत ते सध्या प्रॉफिटमध्ये. मित्रांनो एनएन एव्हरेजली ऑप्शन बायरच्या संदर्भात असं म्हटलं होतं की फक्त 5% ऑप्शन बायर जे आहेत ते काय करतात मार्केटमध्ये पैसा कमवतात असं म्हटलं होतं. पण मित्रांनो आपल्या ग्रुपमध्ये असणारी ऑलमोस्ट 63% अबाव लोक जे आहेत ते नेट प्रॉफिट कमवत आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. एक जबरदस्त ट्रेडिंग सेशन जे आहे ते आज आपल्याला मित्रांनो राहिले. तुम्हाला जर मित्रांनो अजून माझ्या टेलिग्राम चॅनेलवरचे आजचे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट बघायचे असतील तर तुम्ही बाजार बुल नावाचा टेलिग्राम चॅनेल आहे युट्यूबमध्ये, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिले किंवा टेलिग्रामला डायरेक्ट जाऊन सर्च करा. तुम्हाला हे सर्व कॉल त्या ठिकाणी बघायला मिळतील किंवा तिथं तुम्हाला प्रॉफिटचे स्क्रीनशॉट बघायचं. जबरदस्त प्रॉफिट झाले. मित्रांनो उद्या मार्केटमध्ये कशा पद्धतीचा ट्रेड आहे आता ऑलरेडी मी मित्रांनो हे सगळं सेटअप टाईप करून ठेवलेलं आहे कारण का आजचा माझा दिवस जो आहे तो बॅड होता विशेषतः टेक्निकली गोष्टीचा जर बघितलं तर. कारण का मित्रांनो मी 4:30 माझा व्हिडिओ शूट करून पूर्ण झाला होता पण विंडोज 10 हे जे लॅपटॉप आहे किंवा डेलचा जो लॅपटॉप आहे हे ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे ना विंडोज 10 एकदम बकवास भंगार असे आहे. एवढा प्रॉब्लेम करतं की सातत्याने हँग होणं, अपडेट येणं, एकदम स्लो होणं सिस्टम असे बरेच प्रॉब्लेम जे त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे माझा अक्क 3:30-4 वाजल्यापासून ते ऑलमोस्ट 6 वाजेपर्यंत टाइम जो येतो ह्या लॅपटॉपनं आणि ह्या विंडोज 10 आज काय केलं वेस्ट केलंय. कारण का मी पाठीमागच्या 3-4 दिवसापूर्वी काही व्हिडिओ एडिटिंगची सॉफ्टवेअर जे आहे ती अपलोड डाऊनलोड केली होती आणि ती इन्स्टॉल केली होती. मे बी त्याच्यामुळे तो लोड आला असेल म्हणून मी जे काय ऍप्लिकेशन मला लागत नाही सगळे मी अनइन्स्टॉल केल्यानंतर माझा लॅपटॉप जो आहे तो काय झाला प्रॉपर सुरू झालेला. म्हणजे एवढा भारी लॅपटॉप आपण खरेदी करून जर एवढ्या ब्रँड कंपनीचा घेतला असला तरी जर तो प्रॉपर चालत नसेल तर मित्रांनो ह्याच्यात तुम्हाला जर लॅपटॉप वगैरे घ्यायचं असेल तर विंडोज 10 सारखी ऑपरेटिंग सिस्टीम घेऊ नका. पूर्ण बकवास आहे, प्रचंड तकलीफ करतं, त्रास देतं. त्याचबरोबर डेलचे लॅपटॉप देखील खराब आहे तेवढं लक्षात ठेवा कारण मी घेऊन चूक केले असं मला वाटतं. त्यामुळे माझा 6 तासापेक्षा जास्तीचा टाइम जो आहे तो वायपट गेला आणि त्याचबरोबर माझं संध्याकाळी 8-10 लेक्चर देखील त्या ऑपरेटिंग सिस्टीममुळे आणि ह्या विंडोजमुळे काय झाले आज बंद झालेला किंवा मला घेता आलेलं नाही. मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल तर बँक निफ्टीमधला उद्या बुलिश व्ह्यू कुठून आहे तर मित्रांनो बँक निफ्टी उद्या जोपर्यंत 36,615 वरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला उद्या बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचं नाही. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला परत या ठिकाणी पहिलं टार्गेट जे भेटेल
36,880 पहिलं टार्गेट भेटेल, दुसरं टार्गेट मित्रांनो 36,990 टार्गेट भेटेल. आणि समजा इनकेस ऑप्शनचं ज्या पद्धतीचं सेटअप आहे, समजा इनकेस हा ब्रेकआउट जर उद्या बँक निफ्टीचा कंटिन्यू झाला तर 37,040 वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर त्या ठिकाणी पण एक चांगला मोमेंटम जो आहे तो काय होऊ शकतो तुम्हाला मार्केटमध्ये उद्या मिळू शकतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो उद्या जर मार्केटमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अजून एक डेटा जो आहे तो बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण काय, युएस मार्केट मित्रांनो, युएस मार्केट जे आहे ते सध्याला सुरू आहे, लाईव्ह आहे, आणि या ठिकाणी क्लिअर मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड दिसून येतोय. मार्केटमध्ये एक सेल ऑफ जो आहे तो दिसून येतोय. सेल ऑफ म्हणजे ह्यूज सेल ऑफ नाही, एक नॉर्मल प्रॉफिट बुकिंग असलेलं आतापर्यंत तो दिसून येते. त्यामुळे उद्या इंडियामध्ये देखील आपल्याला एक निगेटिव्ह पॉईंटवर मार्केट जे आहे ते सुरू होणं अपेक्षित आहे, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. पण असू द्या, त्याचा पार्ट आपल्यासाठी ते महत्वाचं नाही, मे बी सकाळपर्यंत सेंटिमेंट चेंज पण होऊ शकतो. पण समजा इनकेस मित्रांनो उद्या बँक निफ्टी जर डाऊन साईडला निघाला तर 36,431 जर खाली बँक निफ्टी निघाला तर जरूर मित्रांनो तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट साईडला ट्रेड घ्या. अशा पार्श्वभूमी मित्रांनो तुम्हाला 36,225 पहिलं टार्गेट भेटेल, दुसरं मित्रांनो टार्गेट 36,020 टार्गेट भेटेल, आणि समजा बँक निफ्टी मित्रांनो 35,960 जर खाली होल्ड झाला तर त्या ठिकाणी मित्रांनो 35,640 देखील टार्गेट जे आहे ते तुम्हाला इझिली काय होऊ शकतं त्या ठिकाणी स्क्रीनवरती भेटू शकतं. ह्या टार्गेटसाठी तुम्हाला मित्रांनो काय करायचं उद्या काम करायचं आहे. आणि मित्रांनो मे बी ही शक्यता उद्या नाकारता येत नाही, हे पहिल्या लक्षात घ्या. कारण का मार्केट जे आहे ते उद्याना साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे, हे पहिल्या काय करा लक्षात. काय म्हणतोय मी, उद्या निफ्टी असू द्या बँक निफ्टी असू द्या, हे दोन्ही इंडायसेस साईडवेज राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण का मित्रांनो पाठीमागच्या 4 ट्रेडिंग सेशन पासून मार्केटमध्ये एक जबरदस्त रॅली जी आहे ती स्क्रीनवर दिसून आलेली आहे, आणि ह्या रॅली नंतर मार्केटमध्ये कुठे ना कुठे वीकनेस तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल, मार्केट साईडवेज झालेलं त्या ठिकाणी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि क्लिअरली ग्लोबल सेंटिमेंट युएस मार्केटनुसार त्याचं इंडिकेशन मिळतं. मित्रांनो उद्या जर निफ्टीला तुम्हाला लॉन्ग करायचं असेल, निफ्टीमध्ये कॉल ऑप्शन जर बाय करायचं असेल तर निफ्टी उद्या 17,114 वरती निघाल्यानंतर निफ्टीमध्ये काय करा तुम्ही, त्या ठिकाणी सीई ऑप्शन बाय करा. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 17,142, दुसरं टार्गेट भेटेल मित्रांनो 17,190, तिसरं टार्गेट भेटेल मित्रांनो 17,210 आणि 17,235 देखील टार्गेट तुम्हाला उद्या निफ्टीमध्ये भेटू शकतं. आणि निफ्टीमध्ये मित्रांनो बेरिश व्ह्यू कधी ठेवायचा आहे, जोपर्यंत निफ्टी 16,981 खाली जाऊन 5 मिनिट होल्ड होत नाही तोपर्यंत तुम्हाला इकडं बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही, पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि त्यानंतर मग समजा मार्केट होल्ड झालं तर त्या ठिकाणी 16,950, 16,920 आणि 16,880 हे 3 टार्गेट जे आहे ते काय होतील तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती येताना दिसून येतील. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. त्याचबरोबर मित्रांनो माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला जर हे कंटेंट चांगलं आहे असं वाटत असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाबा ह्या माझ्या व्हिडिओमुळे आपल्या मराठी लोकांच्या आर्थिक कल्याणामध्ये वाढ होऊ शकते किंवा लोकांना अर्थसाक्षम आणि अर्थसाक्षर बनवण्याचं आपला जी मोहीम आहे, अभियान आहे, त्याला सपोर्ट करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरूर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या 3 ते 4 ट्रेडिंग करणाऱ्या मित्रांपर्यंत जरूर सजेस्ट करा, पाठवा. त्यांना सांगा की बाबा आपल्या टेलिग्राम चॅनलला अतिशय दर्जेदार कॉल दिले जातात आणि आम्ही प्रॉफिटमध्ये आहे, हे पण तुम्ही काय करा त्या ठिकाणी सांगा. म्हणजे प्रॉफिटमध्ये असाल तर सांगा, कारण की आपण पाठीमागे जो सर्व्हे केला त्यामध्ये 63% लोक कन्सिस्टन्सी बेसिसवर काय करत आहेत, त्या ठिकाणी प्रॉफिट अर्न करत आहेत. धन्यवाद, थँक्यू.